आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर कांग्रेस पार्टी द्वारा चुनावी बिगुल फूंक दिया गया है। उसी श्रृंखला में दिनांक 6 जनवरी से 8 जनवरी तक नागपुर से देवड़िया कांग्रेस भवन में इच्छुक उम्मीदवारों को अर्ज वितरित किए जा रहे हैं। लोकसभा चुनाव को कुछ ही समय बचा हुआ है, जिसके चलते कांग्रेस पार्टी पूरी तरह सियासी मैदान में उतरने की तैयारी करी है, जिसके चलते नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी द्वारा 6 जनवरी से 8 जनवरी तक इच्छुक उम्मीदवारों को अर्ज वितरित किए जा रहे हैं, जो दिनांक 9 जनवरी को प्रदेश कांग्रेस को भेजे जाएंगे। उसी अनुरूप आगे प्रदेश कार्यालय द्वारा कांग्रेस के केंद्रीय हाई कमांड को यह आवेदन पत्र भेजे जाएंगे, जहां आगे की रूपरेखा तैयार की जाएगी, जिसकी जानकारी दी नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के शहर उपाध्यक्ष दिनेश बाना बाकोड़े ने। मैं प्राध्यापक दिनेश बाना बाकोड़े, शहर उपाध्यक्ष नागपुर शहर डिस्ट्रिक्ट कांग्रेस कमेटी। काल प्रदेश कांग्रेस कमिटीकडनं आलेल्या आदेशानुसार, सन्माननीय आमदार विकास ठाकरे यांच्या निर्देशानुसार नागपूर शहर काँग्रेस कमिटीने चालू केलेलं आहे। 6 ते 8 पर्यंत इच्छुकाचे अर्ज आम्ही घेणार आहे। अर्ज निःशुल्क आहे, त्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा अनुभव प्रमाणपत्र असं द्यायचं आहे, आणि 6 ते 8 पर्यंत जे काही इच्छुकांचे अर्ज येतील ते आम्ही 9 तारखेला प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवू, आणि प्रदेश काँग्रेस कमिटी त्यावर निर्णय घेईल। इच्छुकाचे अर्ज आम्ही 9 तारखेला प्रदेशला पाठवू, प्रदेश काँग्रेस कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल, आणि त्यानंतर जी काही प्रोसेस आहे, जे काँग्रेस कमिटीने याच्या अगोदर प्रोसेस केलेला आहे, इच्छुकांचे इंटरव्ह्यू घेईल, संपर्क करतील, आणि त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटी त्यावर निर्णय घेईल। काल जशी बातमी आली तेव्हा 15 ते 20 लोकांनी संपर्क केला, आणि आज सद्यस्थितीत 5-6 लोकांनी अर्ज इथे सादर केलेले आहे। काँग्रेस पार्टी द्वारा कल आवेदन पत्र संकलन का आदेश शहर के जिला कांग्रेस कमेटी को दिया गया। उसी अनुरूप कई इच्छुक उम्मीदवारों ने नागपुर स्थित देवड़िया कांग्रेस भवन में शिरकत की, जहाँ शहर अध्यक्ष विकास ठाकरे के आदेश अनुसार आवेदन पत्र वितरित किए जा रहे हैं। उसी श्रृंखला में मनपा नगर सेवक रह चुके कांग्रेस के निष्ठावान कार्यकर्ता अधिवक्ता अशोक यावली ने यह विश्वास जताया है कि कांग्रेस उन्हें लोकसभा चुनाव लड़ने का जरूर मौका देगी। मी ॲडव्होकेट अशोक यावले, मला कालच माहिती मिळाली की काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप होत आहे, त्याचाच भाग म्हणून मी इथे आज आलेलो आहे, आणि मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। माझं काम मोठं आहे, मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे। मागील 20 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचं काम करतो आहे। मी महानगरपालिका लढलेला आहे, नगरसेवक होतो आणि विधानसभासुद्धा लढलेलो आहे। तर हे सगळं माझं प्रोफाईल पाहून काँग्रेस पक्ष माझा निश्चित विचार करेल, आणि OBC असल्यामुळं पुन्हा काँग्रेस पक्ष OBC म्हणून माझा विचार करतील। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।